गुंडेवाडी येथे वडाच्या झाडावर बाप्पांची स्थापना, इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतला वसा. मिरज तालुक्यातील गुंडेवाडी या गावात गेली 15 वर्ष झाली वटवृक्षावर गणरायाची स्थापना केली जात आहे. गणेशोत्सव साजरा करताना जागा नसल्यानं झाडे न तोडता झाडावरच गणपती स्थापना करून इंधन तसेच कार्यक्रमासाठी होणारी वृक्षतोड न करण्याचा या गावाकडून संदेश दिला जातोय. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव, एक गाव एक गणपती, झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश देऊन जय हनुमान वडाच्या झाडावरील गणपती मंडळ यांनी मने जिंकली. मिरजेतील ग्रामीण भागात इको फ्रेंडली गणेशोत्सव आणि इको व्हिलेज संकल्पना रुजवण्यास प्रारंभ झालाय. गुंडेवाडी येथे वडाच्या झाडावर गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. वृक्षावर प्रेम करावे या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आलाय. या गावात एक गाव एक गणपती संकल्पनेचा प्रारंभ झाला होता. गुंडेवाडी हे अवघ्या 5,000 लोकवस्तीचं एक छोटस गाव, पण या गावातील तरुणांनी एकत्र येऊन मागील 15 वर्षापासून आदर्शवत असा गणेश उत्सव सुरू केलाय. जय हनुमान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडप, डेकोरेशन, लाइटिंग असा खर्च न करता चक्क वडाच्या झाडावर बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. जमिनीपासून 20 फूट उंच या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. झाडाला कोणतीही इजा न पोहोचवता बाप्पांची मूर्ती बसवण्यात आली आहे. गावची रहिवासी असून माझं नाव सीमा सदाशिव मोरे आहे. मी एक अंगणवाडी सेविका आहे. आमच्या इथं गुंडेवाडी गावात वडाच्या झाडावरती गणपती बसवत आहे. किती वर्ष, जवळजवळ 10-15 वर्ष झाली आमच्या तिथं. आणि असं महाराष्ट्रात कुठंच म्हणजे वटवृक्षावर गणपती बसवलेला नाही. आणि असं म्हणजे गावात पण असं हे आहे की या वटवृक्षाखाली माणसं जर जमा झाली तर ऑक्सिजन मिळतो आहे त्यांना. ते एक फायद्याचीच गोष्ट आहे. आणि शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीनं हे चांगलं आहे. आणि गणपतीनं आपली स्थापना इथं करून घेतली आणि आम्ही त्यांची अखंड सेवा इथं करत राहू. आणि गावात अखेर एक गाव एक गणपती म्हणजे हा सुद्धा एक अगदी ह्याचाच विषय आहे. रोज हलगीच्या तालावर लेझिम सारखे पारंपरिक खेळ खेळले जातात. गणपतीच्या आरतीसाठी गावातील आबालवृद्ध उपस्थित असतात. आरतीसाठी 2 कार्यकर्ते शिडीद्वारे गणरायाच्या मूर्ती नजीक जातात. हा अनोखा गणपती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. नमस्कार, माझं नाव अनिल कोकरे, गुंडेवाडीचा मी नागरिक आहे. सालाबादाप्रमाणे आमच्याही गावामध्ये गणेशोत्सव साजरा होतो. मिरजपूर्व भागातील दंडोबाच्या पायथ्याशी असलेलं, कुशीत असलेलं छोटंसं 3,500 ते 5,000 लोकसंख्येचं हे गाव. आणि या गावामध्ये असा अनोखा उपक्रम आम्ही 2009 साली आमच्या एका मंडळाचे सदस्य जे जाणते गृहस्थ आहेत ते माननीय सुरेश सुतार यांच्या डोक्यामध्ये सुप्त कल्पना आली की आपण पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आज आपल्या ज्या दारामध्ये असलेलं जे भलं मोठं जो वटवृक्ष आहे या वटवृक्षावरती जर हा श्रींची मूर्ती विराजमान केली आणि गावालासुद्धा अनोखा संदेश देऊन एक गाव एक गणपतीची त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि ह्या इच्छेलासुद्धा त्यांनी गावातील जे ग्रामस्थ असतील सर्व सदस्य तसेच मंडळाचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यांनीसुद्धा अनुमती दर्शवली. आणि 2009 पासून हा मंडळाला सुरुवात झाली आमच्या. आणि आज 15 वर्ष झालं इसरींची मूर्ती हे वटवृक्षावरती आजही विराजमान आहे. पण हे कार्यक्रम करत असताना आम्ही अतिशय पर्यावरणपूर्वकाची काळजी घेतली जाते. जर या पर्यावरणाच्या दृष्टीनं आम्ही कुठलंही डॉल्बीमुक्त केलेलं आहे, कुठलंही स्फोटक पदार्थ जास्त वापर केलेला जात नाही, त्याचप्रमाणे इथं पारंपरिक वाद्य असतील, हलगी असेल, लेझिम असेल यांचंही संध्याकाळी इथं घेतले जातात. तसेच संगीत खुर्ची असेल, त्याचप्रमाणे व्याख्यानं असतील, या सर्वांचा महाप्रसादसुद्धा आयोजित केला जातो. आणि ह्या अनोखा संदेश या गुंडेवाडी ग्रामस्थांनी अख्ख्या महाराष्ट्राला असा नवीन असा पायंडा घालून दिलेला आहे. तरी येणाऱ्या काळामध्ये आपण एकच संदेश देतो की महाराष्ट्र शासन अनेक पर्यावरण बचावासाठी अनेक NGOसुद्धा कार्य करत असतात. तर या NGOंना सहाय्य म्हणून किंवा त्यांना अनेक एक मोटिवेशनल म्हणून गुंडेवाडी ग्रामस्थांनी असा अनोखा उपक्रम या वटवृक्षानं तसेच श्रींच्या मूर्तीने इथं आपण सादर करतोय. महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.